या कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी मस्त डिलिशियस अशी हलवाई स्टाईल काला जामुनची रेसिपी घेऊन आले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. काला जामुनसाठी लागणारं साहित्य आहे, इथे मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, यात अर्धा चमचा काजूचे तुकडे घेतलेले आहेत, अर्धा चमचा बदामचे तुकडे घेतलेले आहेत, थोडेसे पिस्ताचे तुकडे घेतलेले आहेत, 50 ग्रॅम पनीर, हे पनीर किसून घेतलेलं आहे, 200 ग्रॅम खवा. काला जामुनसाठी स्पेशली जो गाईच्या दुधापासून बनलेला खवा असतो तो वापरला जातो, तसा पिवळसर दिसतो. अर्धा टेबलस्पून हा बारीक रवा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे, 1 चिमूटभर ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे, 1/8 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे. 1/8 टीस्पून म्हणजे 1/4 टीस्पून जो चमचा असतो त्याचा अर्ध घेतलेला आहे. 1/2 टीस्पून वेलची पावडर आणि 1 टीस्पून घेतलेली आहे पिठी साखर. काला जामुनचा सिरप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप साखर आणि 2 कप पाणी. चला तर मग काला जामुन बनवायला सुरुवात करूया. मावा जर तुम्हाला अवेलेबल नसेल तर इन्स्टंट मावा कसा बनवायचा याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सुरुवातीला आपण काला जामुनसाठी लागणारं सिरप तयार करून घेऊ. त्यासाठी मी एक पातेले ठेवलेलं आहे, यात आपल्याला 2 कप पाणी घ्यायचं आहे. मी हा जो 250 ml कप आहे त्याने हे पाणी मोजून घेते 2 कप. ज्या कपने मी पाणी मोजून घेतले त्याच कपने मी 2 कप साखर घेतलेली आहे, ही आपल्याला या पाण्यात ॲड करायची आहे आणि ही आपल्याला अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये मेल्ट होऊ द्यायची आहे. याचा आपल्याला पाक बनवायचं नाही आहे, साखर मेल्ट होऊन यालाही आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. जोवर याला उकळी येते तोवर आपण काला जामुनचे बॉल्स तयार करून घेऊ. आता आपण काला जामुन बनवायला स्टार्ट करूया. आपल्याला जे आपण पनीर घेतलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. पनीर, बेकिंग पावडर आणि रवा हे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला मी 1 मिनिटभर मिक्स करून घेतलं आहे. यात आता आपल्याला आपण जो मावा घेतलाय तो ऍड करायचा आहे आणि मावाही आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. मावा अर्ध मिनिटभर मिक्स करून झाल्यावर यात आपल्याला आपण जो मैदा घेतलाय तो टाकायचा आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे मिश्रण मळून घेताना जर तुम्हाला हे पातळ वाटलं तर तुम्ही यात थोडासा मैदा ऍड करू शकता आणि जर हे तुम्हाला मिश्रण खूप ड्राय वाटलं तर तुम्ही यात अर्धा चमचाभर दूध टाकू शकता. आपल्याला काला जामुनसाठी असा एक सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे. मी याला अजून 2 ते 3 मिनिटं असं व्यवस्थित मळून घेते आणि तुम्हाला दाखवते. मी हे सर्व साहित्य व्यवस्थित मळून घेतलंय, असा हा सॉफ्ट डो तयार झाला आहे. यातील आपल्याला 2 टेबलस्पून एवढा डो स्टफिंगसाठी बाजूला काढायचा आहे. आता यात आपल्याला आपण जी पिठी साखर घेतली होती 1 TSP ती टाकायची आहे. जे ड्रायफ्रूट्स घेतले ते ॲड करायचे आहे. यात आपल्याला थोडीशी वेलची पूड टाकायची आहे. थोडी आपण सिरप मध्ये टाकणार आहोत आणि आपण जो फूड कलर घेतला होता तोही आपल्याला यातच ऍड करायचा आहे. हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल नाही वापरला तरी चालेल. याला आता आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. याचे आपल्याला अशा पद्धतीने बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. हे मी तयार स्टफिंगचे असे छोटे छोटे बॉल्स करून घेतले आहेत. आता मी यांना कसं स्टफ करायचं हे दाखवते. हा जो मी डो रेडी करून घेतला आहे त्यातलं मी थोडंसं बॅटर घेते. याला आपल्याला असा एक बॉल बनवून घ्यायचा आहे. याला थोडंसं प्रेस करून
याच्यामध्ये आपल्याला जे आपण स्टफिंगचे छोटे बॉल केले आहेत तो आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि याला अशा पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. आणि हा बॉल आपल्याला असा हाताने गोल फिरवायचा आहे. हा कालाजामून तुम्ही असा गोलही ठेवू शकता किंवा लांबटही करू शकता. मी याचे लांबट आकार करणार आहे. अशाच पद्धतीने बाकी सर्व कालाजामून मी रेडी करून घेते. हे सर्व कालाजामून मी रेडी करून घेतलेले आहेत. याचा आकार मी मध्यमच ठेवलेला आहे कारण जेव्हा आपण शुगर सिरपमध्ये याला टाकतो तेव्हा हे आकाराने डबल होतात, त्यामुळे याला मध्यम आकारातच मी ठेवलेला आहे. आता हे कालाजामून कसे तळून घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवते. साखर वितळून 2 मिनिटं झालेली आहेत, याला चांगली उकळी आलेली आहे. आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा नाही आहे तर जस्ट साखर वितळल्यावर 2-3 मिनिटं याला उकळून घ्यायचं आहे आणि हाताला याने चेक करायचं. जस्ट आपल्याला हा असा चिकट लागलं पाहिजे म्हणजे आपलं हे शुगर सिरप परफेक्ट रेडी आहे कालाजामूनसाठी. या शुगर सिरपमध्ये आपल्याला आता वेलची पूड ॲड करायची आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यात 2-3 केशरच्या काड्या टाकल्यात तरी चालतील. आता मी गॅस बंद करून घेतला आहे, याला मी साईडला ठेवते. आपल्याला कोमट शुगर सिरपमध्ये हे कालाजामून सोडायचे आहेत, त्यासाठी मी याला आता साईडला ठेवते आणि कालाजामून कसं तळून घ्यायचं हे तुम्हाला दाखवते. कालाजामून तळण्यासाठी मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे तर पिठाचा एक छोटासा गोळा टाकून बघायचा, तो चटकन वर आला नाही पाहिजे. हा गोळा आता चटकन वर येत नाही आहे म्हणजे हे तेल कालाजामून तळण्यासाठी परफेक्ट गरम झालेलं आहे. यात मी आता कालाजामून तळण्यासाठी सोडते. कालाजामून तेलामध्ये सोडल्यावर याला आपल्याला अजिबात चमचा लावायचा नाही आहे तर 1/2 मिनिट झाल्यावर कढई केअरफुली घट्ट पकडून थोडीशी हलवून घ्यायची आहे. आता 1 मिनिटात हे व्यवस्थित तेलामध्ये सेट होतील. आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. हे कालाजामून आता तेलामध्ये सेट झालेले आहेत आणि तेलाच्या वर पण आलेले आहेत. याला आता आपल्याला सावकाश पलटी करून घ्यायचं आहे आणि डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. 2 मिनिटं झालेली आहेत, यांना कलर यायला सुरुवात झालेली आहे. यांना आपल्याला असंच मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे जेणेकरून हे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील. हे आता आपले कालाजामून व्यवस्थित परफेक्ट डार्क कलरमध्ये फ्राय झालेले आहेत. याचं तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला आता आपण जे सिरप तयार करून घेतलंय त्यात टाकायचं आहे. हे उरलेले कालाजामून आहेत तेही अशाच पद्धतीने तळून घेते. तुम्ही पाहू शकता याला मस्त कलर आलेला आहे, एकदम परफेक्ट. आता मी याला काढून घेते. यातील तेल व्यवस्थित नितळून घ्यायचे आणि हे या सिरपमध्ये सोडायचे आहे. सर्व कालाजामून मी या सिरपमध्ये सोडून घेतलेले आहेत. याला आपल्याला असंच 2 तास साईडला ठेवून मुरू द्यायचं आहे. 2-3 तास झालेले आहेत. हे कालाजामून या सिरपमध्ये व्यवस्थित मुरलेले आहेत आणि यांना आता आपल्याला या सिरपमधून काढून घ्यायचं आहे. यावर आता मी मार्केटमध्ये जो मिठाईवर लावायचा सिल्वर वर्क मिळतो तो लावून घेते. हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही लावलात तरी चालेल. हा लावताना अगदी सावकाश लावून घ्यायचा आणि त्याच्या लावल्यावर वरून थोडंसं अलगद हाताने टॅप करून घ्यायचं. हे मस्त यम्मी असे कालाजामून खाण्यासाठी रेडी आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते.
यात आपण जे फिलिंग केलं होतं ते खूप यम्मी दिसतंय आणि खायलाही हे खूप छान आहेत, अगदी हलवाई स्टाईल। ही कालाजामुनची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच प्रकारे योग्य प्रमाण आणि पद्धतशीरपणे शिकवलेला माझा बंगाली मिठाईचा ऑनलाईन क्लास आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याची फी अगदी कमी आहे। आणि अशाच प्रकारचे वेगवेगळ्या रेसिपी आणि ऑनलाईन क्लासेस पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।